मात्र खूप चांगला परफॉर्म केला ओपन गटामध्ये एका संघाला त्यांनी मात दिली होती मुलाचे चांगले खेळाडू वासिक्षक त्या हो संघामध्ये होता आणि अशा संघाचा कॉन्फिडन्स जेव्हा एकदा वाढतो ना मग ते मागळ बघत नाही हा कम्पॅक करण्याचा प्रयत्न केला आहे विश्वजीतचं झेल सुटल्या तर बघा विश्वजित अजूनही खेळतोय ग्राउंडवर विश्वजितचा एक या धावेवर झेल सुटला होता त्यानंतर एक विश्वजितने एकवीस धावा इथे बनवलेले आहेत तो बावीसवर खेळतो आहे स्ट्रायकिंगला तोच असणार गोलंदाजी मार्क उद्या सज्ज होतोय ज्ञानेश्वर वाघ ज्ञानेश्वर उघडे बोलिंग मार्गवर सहा चेंडूत सात धावा रोकायचे आहेत चला मॅच स्पीडअप करा मॅच सुरू करा ज्ञानेश्वर उघडे ऑन साईडला आपण बघतोय की वाईडिस्ट ऑन आहे डीप स्क्वेअर लेग आहे लॉंग लेग आहे हे तीन खेळाडू सेट झालेत पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर एक लाँग ऑफ आहे एक डीप एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्यामध्ये मिड ऑफ थोडासा वाईड शिब आहे पॉईंट लेग खेळाडू आहे मॅन फाईन लेग असे फिल्डिंग पोझिशन विश्वजितसाठी ज्ञानेश्वर उघडे ओ शैली खूप वेगळीच आहे अप्रतिम शैली तसा मग उल्लेख झाला सोहेल तनवीर पण सोहेल तनवीर लेफ्ट आर्म गोलंदाज होता हा राईट आर्म गोलंदाज आहे आणि चेहरा समोर ठेवतो चेंडू टाकत असताना पहिला चेंडू निर्धाव टाकला आहे विश्वजीतच्या समोर त्यामुळे समीकरण जे आहे ते पाच चेंडू आणि सात धाव्यांची गरज आहे बघूया फिल्डिंग पोझिशन लगेचच चेंज केली ज्याप्रमाणे पवित्रा घेतला तर फलंदाजाने बॉलिंग ऍक्शन खूप सुंदर आहे मनमोहक आहे गोलंदाज ज्ञानेश्वरची फुल लेन्थ हो वॉटर डिलेवरी काय टॉस केलाय चेंडूला व्हॅरिएशन बघताय तुम्ही गोलंदाजीमध्ये विविधता आहे ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवर बघताय काय चेंडू टाकला फिंगर रोल केले आणि अप्रतिम लेग ब्रेक सुद्धा बघायला मिळतोय टॉस केलेला चेंडू विश्वजीत मात्र तो चेंडूचा टप्पा निश्चित बघत राहिला होता की ज्यापर्यंत चेंडू टाकला होता गोलंदाज ज्ञानेश्वर उघडेने गुड बॉलिंग चार चेंडू शिल्लक सात दाव्यांची गरज आहे काय सामना रंगला मैदानावर वाघाची विरुद्ध दापोली हो अप्रदिम डिरवा अजून एक चांगला चेंडू यॉक लाईन मॅग्निफिसंट बॉलिंग काय बोलण्याची गरजच नाही आहे प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद सांगून देत आहे काय सामना रंगवला आहे या टोटलमध्ये सुद्धा आम्ही फाईटबॅक करू शकतो वाघाची वाडी संघ खूप दूरहून इथे आलेला आहे आणि काय परफॉर्मन्सच्या माध्यमात सिद्ध करतात आपल्या स्वतःला वॉटर बॉलिंग तीन चेंडू शिल्लक सातची गरज मागचे तीनही चेंडू निर्धाव गेले त्यामुळे बर्डन प्रेशर फलंदाजावर आहे विश्वजितवर ज्ञानेश्वर उघडे काय चेंडू हातायचे काय गोलंदाजी करतोय उंबरली गाव येंकडून तीनही चेंडू निर्धाव म्हणजेच काय तीन चेंडू शिल्लक आणि सात धावेंची गरज विकेट किपर कॉन्फिडन्स वाढत असताना एसटीच्या मागून सुद्धा कॅप्टन ऑन साइडला ड्राईव्ह केलाय कार्पेट शॉर्ट आहे शतशक दूर बनला आहे तर ती मात्र दोन धावाचा प्रयत्न निश्चित करेल विश्वजित आणि इथे मात्र वीस फिल्ड होते आहे बॅकअप आहे त्या ठिकाणी दोन धावा मिळतील मंजिली उन्ही को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंको से कुछ नहीं होता हॉल्सलो से उडान होती है दोन चेंडू आणि पाच धाव्यांची गरज आहे विकेटचा आपण आधार घेऊया विकेट आपण बघूया पहिल्या सत्रामध्ये सात विकेट गमावल्या होत्या हो तर आतापर्यंत दापोली संघाने विकेट गमावल्या हो त्या तीन म्हणजेच काय तर दोन चेंडू चार धावा जरी करतोय दापोली संघ तरी सामना विजय होऊ शकतो कंपेरेटिव टू वाघाची वाडी गडी कमी गम बाद झाले तीनच फलंदाज बाद झालेत आतापर्यंत वाघाची वाडी संघाने सात फलंदाज त्यांचे बाद झाले होते विकेटकीपर काहीतरी जाऊन तिथे मात्र सल्लामसलत करतोय गोलताजाशी पण चेंडू शिल्लक आहे ते दोन हा चेंडू खूप इम्पॉर्टंट आहे एक दोन चेंडू शिल्लक आहेत पाच धाब्यांची गरज आहे दोन्ही फलंदाज एकत्र येतात चर्चा करत आहेत आपण बघतोय की ऋषिकेश आणि विश्वजित त्यापैकी आपण विश्वजित बघतोय चोवीसवर खेळतोय सतरा चेंडूमध्ये आणि विश्वजित पुन्हा सज्ज होत आहे ज्ञानेश्वर समोर काय सामना रंगला आहे दोन चेंडू पाच धावा ऑनसाईडला पूल तर गेला शतश त्या ठिकाणी आहे हो गुड फिल्डिंग चांगला शतक्ष फेक होते रन रनआउट ची संधी आहे आणि रनआउट रनआउट फलंदाजबाद वॉट अ ट्विस्ट वॉट अ मॅच सामना आपण बघतोय पूर्ण एकदा झुकला आहे वाघाची वाडी संघाच्या बाजूने फलंदाजबाद एक चेंडू आणि चार धाव्यांची गरज आहे एक चेंडू आणि चार धावा काय सामना रंगला आहे विकेट आपण बघूया पुण्यात सांगू इच्छितो सात विकेट गमावले प्रथम बॅटिंग करत असताना वाघाची वाडी संघाने तर आतापर्यंत कानपोली संघ पूर्ण संघाने समोर येऊन थांबायचं आहे था। कानपोली कानपोली टीम या लवकरात लवकर या।, या कानपोली टीम पूर्ण संघाने समोर येऊन थांबा बुरदुल आपले पूर्ण संघ घेऊन आपण यायचा यायचं आहे प्रवीण उंची दिवारे करलो या अंबर मिनारो से हम हात बडा कर पूछेंगे से ही एवढी मोठी उडान घेतली वाघाची वाडा संघाने काय परफॉर्मन्स दिलाय काय गोलंदाजी केली आहे काय बॅटिंग सुद्धा केली आहे आणि काय सामना रंगवलाय एक चेंडू शिल्लक आहे गरज आहे चार दावेची एक पारदोषिक आले अनाऊन्स करतो हवे मध्ये चेंडू आणि मॅच मॅच काय सामना काय सामना आणि काय गोलंदाजी ज्ञानेश्वर उघड्याने काय गोलंदाजी केली काय कमडॅक केलाय पाच चेंडू सात धावा रोकायच्या होत्या आणि काय षटक टाकलंय मॅन विथ द गोल्डन आर्म ज्ञानेश्वर शिकणे सामना हजार रुपयाचं कॅश प्राईज काशीनाथ पाटील यांच्याकडून आणि त्यानंतर बदलापूरचे दीपक जमदार यांनी पाच रचं कॅश प्राईज अनाऊन्स केलं आहे खास करून या टीम म्हणजे वाघाची वाडी संघासाठी बघू शकता काय सेलिब्रेशन होतं पा सहा चेंडू सात धावा रोकायच्या होत्या आणि विकेट्स काढल्या आपण बघतोय चला ब हँडशेक झालं असेल तर समोर मॅट समोर येऊन थांबायचं आहे वाघाची वाडी संघ अभिनंदन तुमचं कॅश प्राईज तुम्हाला दिलं जाईल पण आपण त्याआधी ड्रॉसुद्धा करणार आहोत कानपोली टीम आपण या बुरदुल टीम आपण या या तिघांमध्ये आता ड्रॉ होईल आणि ते मात्र अजयवाडीने सुद्धा उल्लेख केला की आम्ही त्यांच्यासमोर जेव्हा खेळलो तेव्हा असाच याच गोंदिया